नमस्कार। 13, 14, 15, 16 या तारखांना पुन्हा वातावरणात बदल होऊन महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। आपण या व्हिडिओमध्ये 13 ते 16 मार्च या तारखांचा अंदाज बघणार आहोत। आपल्या जिल्ह्यामध्ये नेमका कोणत्या तारखेला पावसाचा जोर आहे याविषयी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा। प्रत्येक तारखेचा अंदाज वेगळा आहे। मागील 3 दिवसांमध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये वादळी पाऊस झालेला आहे। काही भागामध्ये गारपीट देखील झालेली आहे। काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागलेली आहे। यातच मित्रांनो, उन्हाळी हंगामाला सुरुवात झाल्याने महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये तापमानात वाढ बघायला मिळाली। उन्हाच्या झळा असह्य होऊ लागल्या आहे। महाराष्ट्रात काही भागांमध्ये 38 अंशाच्या पुढेसुद्धा तापमान गेलेले आहे। त्यातली त्यातच मित्रांनो, पुन्हा 13 तारखेपासून वातावरणात बदल होणार आहे। काही तारखांना महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। चला तर बघूया 13 मार्चपासून महाराष्ट्रात कोणत्या तारखेला कसे वातावरण राहील, कोणत्या तारखेला महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जास्त राहण्याची शक्यता आहे। महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा। एक छोटीशी विनंती करतो, चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओलासुद्धा लाईक करा। बरेच शेतकरी मित्र येतात, व्हिडिओ बघतात, परंतु सबस्क्राईब करत नाही। 80% शेतकरी मित्र चॅनलला सबस्क्राईब करत नाही, फक्त 20% मित्रांनी सबस्क्राईब केलेलं आहे, त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, 13 तारखेपासून आपण स्क्रीनवर बघू शकता राज्याच्या बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे। वातावरणात बिघाड आपल्याला बघायला मिळणार आहे। तर मुख्यत्वे करून दुपारनंतर हे वातावरण बघायला मिळेल। 13 मार्चला पावसाची शक्यता राज्यामध्ये बहुतांश भागामध्ये, म्हणजे शक्यता नाहीच्या बरोबर आहे, परंतु ढगाळ वातावरणामध्ये तुरळक वातावरणामुळे तुरळक भागामध्ये हलक्या पावसाचा शिडकावा काही भागामध्ये होऊ शकतो। त्यामध्ये नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये तुरळक परिसरामध्ये संध्याकाळच्या वेळेस हलका पाऊस पडू शकतो। तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल। नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा विखुरलेल्या स्वरूपात दुपारनंतर ढगाळ वातावरणाची शक्यता आहे। पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या परिसरामध्ये सुद्धा विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण। तसेच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, अमरावती विभाग, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर विभाग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे। 14 तारखेला काही भागामध्ये पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे। त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता सकाळपासूनच काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आपल्याला 14 मार्चला बघायला मिळणार आहे। त्यामध्ये पुणे विभाग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर तसेच नगरच्या मुख्यत्वे करून दक्षिण भागामध्ये ढगाळ स्थिती सकाळपासूनच बघायला मिळू शकते। यानंतर मित्रांनो, दुपारी आणि दुपारनंतर नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे। तसेच इतरत्र सुद्धा मराठवाड्यातसुद्धा ढगाळ वातावरण आपल्याला दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये 14 तारखेला बघायला मिळणार आहे। 15 तारखेला पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे। 14 तारखेला नागपूर विभागामध्ये ढगाळ वातावरण कमी प्रमाणात असेल, तुरळक ठिकाणी असणार आहे। अमरावती विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी दुपारनंतर ढगाळ स्थिती राहण्याची शक्यता आहे। नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या पावसाचा शिडकावा किंवा हलका पाऊस होण्याची शक्यता आहे। जोरदार वारेसुद्धा मित्रांनो या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळतील। कोकणालगतचा नाशिकचा परिसर आणि उत्तर कोकणामध्ये काही ठिकाणी जोरदार वारेसुद्धा बघायला मिळतील। काही ठिकाणी वाऱ्यासह हलक्या पावसाचा शिडकावा होण्याची शक्यता 14 तारखेला आहे। 15 तारखेला सकाळपासूनच राज्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल। सकाळी नगरच्या तुरळक परिसरामध्ये हलक्या पावसाचा शिडकावा आपल्याला 15 मार्चला बघायला मिळू शकतो। या व्यतिरिक्त मित्रांनो, विदर्भामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ठिकठिकाणी ढगाळ स्थितीची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये तुरळक भागामध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे। दुपारनंतर ढगाळ वातावरणाचा जो प्रभाव आहे तो वाढण्याची शक्यता आहे। काही भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे। यामध्ये मित्रांनो, नाशिक विभागामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल। तसेच इकडं साक्री, धुळे, मालेगाव, मनमाड, अहवा, नवापूर, नंदुरबार, जळगाव वगैरे या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे। काही परिसरामध्ये मित्रांनो विजांच्या कडकडाटासह तसेच जोराच्या वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। या वातावरणात थोडाफार बदलसुद्धा होऊ शकतो। जर काही बदल झाला तर ज्या तारखेला आपण अपडेट देत असतो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। अमरावती विभाग, नागपूर विभागामध्ये सुद्धा ढगाळ स्थिती असणार आहे। अमरावती विभागामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे। वाशिम आणि यवतमाळच्या काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला 15 मार्चला बघायला मिळू शकतो। तसेच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या भागांमध्ये मित्रांनो ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता निर्माण होताना दिसत आहे। काही ठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील 15 मार्चला दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पावसाची शक्यता असणार आहे। नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल। दुपारनंतर तुरळक भागामध्ये हलका पाऊस होऊ शकतो। तसेच विदर्भामध्ये
दक्षिण भागामध्ये काही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे, त्यामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या तुरळक परिसरामध्ये हलका पाऊस आपल्याला 15 तारखेला बघायला मिळू शकतो. या दरम्यान मित्रांनो रात्री मध्यरात्रीसुद्धा पावसाची शक्यता 15 मार्चला असणार आहे, त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता दक्षिण भागामध्ये राज्याच्या बऱ्याच ठिकाणी पावसाची पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे. महाराष्ट्रातील दक्षिण भागातील जिल्हे आहेत, या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर राहील. तसेच दक्षिण भागातील राज्य आहे जसं की गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू या भागांमध्ये सुद्धा मित्रांनो बऱ्याच ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला विजांच्या कडकडाटासह बघायला मिळू शकतो. रात्री मध्यरात्री आपल्याला नगरच्या काही परिसरामध्ये 15 मार्चला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरूपात वातावरण असेल, काही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. हा पाऊस काही भागामध्ये किंवा तुरळक भागामध्ये विजांच्या कडकडाटासह बघायला मिळू शकतो. पुणे आणि पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा शिटकावा 15 तारखेला होऊ शकतो. तर 16 तारखेला आणखी काही भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघत राहा. या व्यतिरिक्त मित्रांनो आपण स्क्रीनवर बघू शकता एकंदरीत विचार केला तर राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी 15 मार्चला दुपारनंतर ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे. महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या आसपासच्या राज्यांमध्ये सुद्धा ढगाळ स्थितीची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज 15 मार्चला आहे. 16 मार्चचा अंदाज बघितला तर सकाळपासूनच आपल्याला राज्यामध्ये वातावरणात बदल बघायला मिळेल. सकाळपासूनच काही काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे, त्यामध्ये मित्रांनो लातूर, नांदेड आणि धाराशिवच्या तुरळक परिसरामध्ये सकाळपासूनच पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. एखाद्या ठिकाणी एकदम कडेचा जो काही दक्षिण भाग असणार आहे, शेजारच्या राज्यालगतचा भाग, कर्नाटक लगतचा भाग, या परिसरामध्ये तुरळक भागामध्ये हलकी गारपीट होण्याची शक्यता सुद्धा 16 तारखेला निर्माण होताना बघायला मिळत आहे. या व्यतिरिक्त विदर्भामध्ये बहुतांश भागामध्ये सकाळपासूनच ढगाळ स्थिती बघायला मिळेल, त्यामध्ये अमरावती विभाग, नागपूर विभागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता, तुरळक भागामध्ये हलक्या पावसाचा शिटकावा आपल्याला बघायला मिळू शकतो. तर दुपारी आणि दुपारनंतर सुद्धा मित्रांनो वातावरणात बदल होणार आहे. 16 तारखेला पावसाचा जोर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये दुपारनंतर वाढण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये जोरदार पाऊससुद्धा या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतो, त्यामध्ये मित्रांनो जोरदार पावसाची शक्यता नांदेडच्या एकदम कडेच्या दक्षिण परिसरामध्ये, लातूरच्या दक्षिण परिसरामध्ये तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बऱ्याच भागामध्ये बघायला मिळेल. हा पाऊस मित्रांनो विजांच्या कडकडाटासह, काही भागामध्ये जोराच्या वाऱ्यासह शक्यता निर्माण होताना बघायला मिळत आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये बघितलं तर बहुतांश भागामध्ये पावसाचे वातावरण आपल्याला 16 मार्चला निर्माण होताना बघायला मिळत आहे. त्यामध्ये नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये नाशिक, अहमदनगर, नंदुरबार, धुळे, जळगाव, तसेच कोकणातील उत्तरी परिसर, मुंबई, पालघर, ठाणे वगैरे या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक भागामध्ये हलका पाऊस असेल. मराठवाड्यात थोडासा जोर आपल्याला जास्त बघायला मिळेल, मुख्यत्वे करून दक्षिण भागातील जिल्ह्यांमध्ये धाराशिव, लातूर, नांदेड या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. एकदम कडेच्या दक्षिण भागामध्ये तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस देखील एखाद्या ठिकाणी होऊ शकतो. या व्यतिरिक्त छत्रपती, संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या परिसरामध्ये सुद्धा विखुरलेल्या स्वरूपात हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल. अमरावती विभागामध्ये सुद्धा अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, तसेच नागपूर विभागामध्ये सुद्धा नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये सुद्धा विखुरलेल्या स्वरूपात हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बघायला मिळेल. रात्री मध्यरात्री सुद्धा पावसाचा जोर राहणार आहे. याविषयीची अपडेट आपण ज्या त्या तारखेला देणारच आहोत. ही होती महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.